नेवासा येथे एसटीचे पूजन व प्रवाशांचा सत्कार करून एसटीचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रवासी संघटनेचे सचिव व नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून एसटीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी एसटी महामंडळाच्या सहाय्यक कार्यकारी अधिकारी संगीता विटनोर, वाहतूक नियंत्रक अशोक क्षीरसागर, लिपिक रेखा गायकवाड, मयुरी हाडके, योगेश मंडील, मोहन मोरे, विजय लाड, गणेश पिटेकर, कैलास म्हस्के, शंकर मैदाड उपस्थित होते. यावेळी वासुदेव आव्हाड यांनी उपस्थित मान्यवर व प्रवासी बांधवांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एसटी स्टँडमध्ये बसलेल्या प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी सुधीर चव्हाण यांनी. नमस्कार प्रवासी बंधूंनो, आज 1 जून एसटीचा वर्धापन दिन आपण सर्वजण साजरे करत आहोत. तरी सर्व प्रवाशांना आपण नेवासा आगार तसेच नेवासा परिवाराकडून वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. यामागे जी इतिहास आहे त्या इतिहासाप्रमाणे 1948 रोजी एसटी सुरू झालेली आहे. तरी ह्या झालेल्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण एक इलेक्ट्रिक बस सुरू करून एसटीचा वर्धापन दिन साजरा करत आहोत. 1 जून 1948 साली एसटीचा सुरुवात झाली. आज 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव वर्षामध्ये एसटीने फार अतिशय मोलाचे दळणवळण केलेलं असून अतिशय सुरक्षित सेवा म्हणून एसटीकडे बघितलं जातं. ही सेवा अतिशय चांगली असून माफक दरात आहेत. ज्यावेळेस कोरोना काळामध्ये एसटी महामंडळ बंद होतं त्यावेळेस खाजगी वाहनांनी अतिशय फार मोठी लूट करून अपघाताचं प्रमाण वाढलं होतं. परंतु एसटी चालू झाल्यापासून अतिशय कमी प्रमाणात अपघात, वेळेवर तत्पर सेवा व माफक दरात ही सेवा केली जाते. तरी कृपया या निमित्ताने या अमृत महोत्सव वर्षानिमित्त मी आपल्या सर्व प्रवासी बांधवांना विनंती करतो की आपण एसटीनेच प्रवास करावा अशी मी आपणास पुन्हा एक वार विनंती करतो.